माफिया ललित पाटील याच्या सोबत फोटो व्हायरल झाल्यानं राजकीय नेत्यांची भलतीच अडचण झाली आहे. ललित पाटीलशी संबंध नसल्याचं सांगण्याची एक प्रकारे शर्यतच राजकीय नेत्यांमध्ये सुरू आहे. पहा हा रिपोर्ट. सांगा माफिया ललित पाटील कुणाचा? ललित पाटला सोबत सगळ्याच नेत्यांचे फोटो. ललितशी संबंध नसल्याचं नेत्यांचं स्पष्टीकरण. ट्रस्ट माफिया ललित पाटील याच्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलंय. ललित पाटीलचे राजकीय नेत्यांशी लागेबंधे असल्याचा आरोप होऊ लागलाय. ललित पाटील सोबतच्या अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्यानं अनेकांची पंचाईत झालीय. ललित पाटील नावाच्या माणसाला ओळखत नसल्याचा दावा MSRDC मंत्री दादा भुसेंनी केलाय. बिलकुल मला काही माहीत नाही या विषयाचे. तुम्ही मालेगावचे लहान मुलं ज्येष्ठांपर्यंत नाशिकच्या नागरिकांना विचारा आणि जर माहीत राहिलं असतं तर आतापर्यंत सोडलं असतं का? ललितच्या मातोश्रीवरील फोटोवरून संजय राऊतांनी दादा भुसेंवर आरोप केला. ललित पाटील दादा भुसेन सोबत मातोश्रीवर आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. फोटो सोडून द्या, दादा भुसेन घेऊन आले होते. फोटो काय? दादा भुसे घेऊन आले होते. आम्हाला काय माहिती हा कोण आहे तो? दादा भुसेंचं ड्रग्स माफियाची कनेक्शन काय आहे या संदर्भामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी. खासदार हेमंत गोडसेंचंही नाव या प्रकरणात आलंय. हेमंत गोडसे गणपतीच्या दर्शनाला आल्याचा दावा ललितनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. 200-300 कोटीचा कारखाना एखादा माणूस उभा करतो हे काम एकट्या दुकट्याचं नाहीये. तोच माणूस 2016 सालच्या फेसबुक पोस्टमध्ये हेमंत गोडसेंनी आमच्या बाप्पांचे दर्शन घेतले असे सांगतो. गर्दीतला फोटोबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, परंतु पर्टिक्युलर जेव्हा घरी फोटो येतात, घरी माणसं येतात, तेव्हा त्याची चौकशी झाली पाहिजे. ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांचेही ललित सोबतचे फोटो व्हायरल झालेत. आता योगेश घोलपही ललितशी संबंध नसल्याचा दावा करू लागलेत. त्या ललित पाटीलशी आमचा कुठलाही काही संबंध नाही. तो पूर्वी RPIमध्ये होता, त्याने नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि एक म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या प्रचाराच्या गर्दीतले ते फोटो आहे आणि त्याच्याहून संबंध आहे असं काढण्याचं काही कारण नाही. पण जो काही प्रकार उघड झालेला आहे तो फार गंभीर आहे. ललित पाटील आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी अडचणीचा विषय ठरू लागलाय. त्यामुळे पुढच्या दिवसात ललित पाटीलमुळे एखाद्या राजकीय नेत्याची कारकीर्द तरी अडचणीत येईल किंवा तेरी भी चूप मेरी भी चूप या न्यायानं ललितचा विषय कायमचा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.